तेव्हा एकीकडे नाशिकसह राज्यातल्या प्रमुख कांदा बाजारपेठांमधली खरेदी सध्या बंद आहे, त्यात आधीच केंद्रानं कांदा निर्यात बंदी केलेली आहे, मात्र इतर देशातून कांदा आपल्या देशात आयात होतच आहे. पुण्यात देखील आता इजिप्तचा कांदा आलेला आहे, पण महत्त्वाचं म्हणजे या इजिप्तच्या कांद्याला मागणीच नाही आहेत, ग्राहक या कांद्याकडे फिरकतच नाही आहेत. त्यामागे कारणं अनेक आहेत, त्यापैकी एक कारण म्हणजे या कांद्याचा आकार. एक एक कांदा 400 ग्रॅम इतका वजनाचा आहे, मोठा आहे, त्यामुळे घरगुती वापरात एका वेळी इतका मोठा कांदा वापरणं गृहिणींना शक्य नसतं. तसंच कांद्याचा दर्जा देखील चांगला नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. यासह इजिप्तच्या कांद्याची चव भारतीय कांद्यापेक्षा वेगळी असते, त्यामुळे हा कांदा कुणी खरेदी करत नाहीये. याबद्दलच पुण्याच्या बाजारातून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे. हा साधारणपणे 400 ग्रॅम वजनाचा कांदा आहे. पुण्याच्या बाजारात हा कांदा दाखल झालाय. या वजन काट्यावरती असे 3 कांदे ठेवले तर एकूण वजन त्याचं 1060 ग्रॅम म्हणजे 1 किलोपेक्षा जास्त होत आहे. आता आपला प्रश्न पडला असेल की हा कांदा नेमका आला कुठून, कारण आपल्याकडे तर एवढा मोठा कांदा पिकत नाही आहे. तर त्याचं उत्तर आहे इजिप्त. इजिप्त देशातून हा कांदा आयात करण्यात आलेला आहे. कितपत उठाव याला काय याच्या उठाव नाही आहे, कमी उठाव आहे. आपल्या लोकल कांद्याला जास्त उठावे. लोकल कांदे 40 ते 50 रुपये भाव आहे, आणि हे 40-45 रुपये सांगतोय, पण खपत नाही आहे. खपत नाही आहे का? बरं नाही खपत, तिकट येते आणि मोठे मोठे कांदे घेत नाही गिराईक. हो, लोकांना आपल्या इथला इंडियातलाच म्हणजे भारतातला किंवा महाराष्ट्रातला खायला, भारतातला कांदा कधी पण चांगला. हो, बाजार कसा आहे पण, म्हणजे हा आता इजिप्तचा कसा बाजार आहे? इजिप्त 450-450 रुपये विक्री नाही. हे बघा, हे 50-55 विकते, पण हे कप्त म्हणजे हा आपल्या इथला आहे. 50-55 रुपये जातात आज कांद्याची. काय आता कांदे शॉर्टेज आहे ना, पावसामुळे नवे कांदे नाही आहे ना. नवे कांदे म्हणजे येणारच नाहीये, भरपूर कांदे प्रमाणात आता ह्या टायमात सगळे नवे कांदे येतात. याचा जुन्या कांद्याचा काळ संपलेला आहे, इथून मागच विकून जायला पाहिजे होते, पण पाऊस पडल्यामुळे नवे कांदे येत नाही, त्याच्यामुळे हे जुने कांदे आता अजून शेतकऱ्यांनी ठेवलेले पावसामुळे. पण आता एकूण भाव तर उतरलेत, कारण मध्ये तर काय 100-150 नाही नाही, मध्ये ते 800-900 रुपये कांद्याचे भाव होते. तिथं क्वचित विकायचे, बाकी 700-800 रुपये जास्त भाव होते. ते नावाला कुठेतरी 1000 रुपये विकायचे एखादं वकल 2-5 पिशवीचं. पण आता पोझिशन बरी आहे, 40 ते 50 रुपये भाव आहे सगळीकडं, 50-55. आणि थोडे भाव वाढले की लगेच ओरड सुरू होते, आणि मग सरकार निर्णय घेते की बाहेर देशातून कांदा आयात करायचा, इथल्या साठवणुकीला मर्यादा घालायच्या, निर्यातीला हा मर्यादा घालायचे. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा कांदा अडकला आहे, आणि वर्षानुवर्ष खरं तर म्हणजे की याच वेळी नाही तो वर्षानुवर्ष हा कांद्याचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होतो, मात्र त्याच्यावर अजूनपर्यंत कायमस्वरूपी उत्तर सापडलेलं नाही आहे. व्हिडिओ जनस्वीकी कामेस अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.